जय जय रघुवीर समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुसञ्चारेश्वर स्वामी नरसिंहचरणि नमनाला करितो सद्भावेमी स्वधर्म रक्षक प्रताप सूर्याला मुक्तेश्वरासि धरिले हृदयी जाने अनन्य भावाने कृष्णा राजा रामा तनया वंदु अखंड प्रेमाने जीवित देय जयासे स्वधर्म रक्षण तसेच संघटन सकला हिंदू जनांची शुद्धि पतितांची धर्मी निज जाण कृपा कटाक्षाचिया किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय जा श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पंढरीनाथ महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग बुलढाणा यातील सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज मला अतिशय आनंद होतो आहे कारण माझ्या माहेरच्या लोकांशी आज मला हितगुज करायला मिळते आहे आणि अशी संधी ज्यांनी उपलब्ध करून दिली ते श्री दिलीप भाऊ जोशी व सौ माधुरीताईंना वंदन करून माझ्या या विवेचनास आज प्रारंभ करते आहे. तसेच आपण मला जी बोलायची संधी दिली त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानून माझ्या विवेचनास मी प्रारंभ करते. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम प्रपंच उपाधी न सांडता संसार त्याग न करता जनामध्ये सार्थकता विचारेची होय श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. आज आपण चिंतनासाठी जी ओवी घेतली आहे तिचा साधा सरळ असा अर्थ आहे की प्रपंच न सोडता संसाराचा त्याग न करता आपण आपल्या जीवनाचं सार्थक फक्त योग्य विचार करून करू शकतो. इथे आपल्याला फार मोठा आश्वासन समर्थांनी दिलेला आहे. श्री रामनवमीच्या प्रवचनमालेचा आजचा हा सातवा दिवस. आधीच्या वक्त्यांनी श्रीरामाची सेवा कशी करावी त्याचं नाम कसं घ्यावं त्याचा आदर्श आपल्यासमोर कसा आहे रामाची खरी पूजा कोणती आहे
राम म्हणता रामची होई पदी बैसुनी पदवी घे इत्यादी इत्यादी अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहे। आज आपण विचार या साधनाचा विचार करणार आहोत। एकदा काय झालं की समर्थांच्या दर्शनाला एक भगिनी आल्या आणि समर्थांना नमस्कार वगैरे करून झाल्यावर बाजूला बसल्या। तेव्हा समर्थ तिला म्हणाले, काय ग बाई बरं आहेस ना, संसार व्यवस्थित, मुलंबाळ ठीक आहेत ना, तुझे काही नाम वगैरे घेतेस की नाही? तेव्हा ती बाई जे म्हणाली समर्थांना, ते तिचं मनोगत मी आता तुम्हाला सांगणार आहे। आठवके राम आता मी आठवके आठवके राम आता मी आठवके राम। प्रात काळी सडा समार्जन प्रात काळी सडा समार्जन नाही राहिले भान आता मी आठवके राम। माध्यान काळी भोजन समयी माध्यान काळी भोजन समयी कसा विसहो तो प्राण आता मी आठवके राम। सायंकाळी दीप दर्शनी सायंकाळी दीप दर्शनी करू म्हणते आराम आता मी आठवके राम। तिन्ही वेळा अशाच गेल्या तिन्ही वेळा अशाच गेल्या पुढे कैसा भगवान आता मी आठवके राम। आठवके राम आता मी आठवके राम। समर्थांनी त्या भगिनीकडे पाहिलं। वास्तविक आपल्या सगळ्यांची हीच अवस्था असते, संसाराच्या सगळ्या या याच्यामधनं रामाचं नाव घ्यायला आपल्याला अजिबात वेळ मिळत नाही आणि मग समर्थ आम्हाला म्हणतात आहे। आजची जी मी आपण चिंतनासाठी उभी घेतलेली आहे त्यात समर्थांनी या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। काय म्हणतात त्याचं समर्थ, प्रपंच उपाधी न सांडता संसार त्याग न करिता जनामध्ये सार्थकता विचारेची होय। खरं म्हणजे विचार करणे हे साधन असू शकते हेच आम्हाला आधी पटत नाही। अहो तुम्ही एखाद्या पोथीचं पारायण करायला सांगा आम्ही ते करू, मंदिराला 108 प्रदक्षिणा मारायला सांगा आम्ही मारू, श्रावण महिन्यात सत्यनारायण करायला सांगा आम्ही करू, शेगावला 21 वाऱ्या करायला सांगा अगदी नक्की करू, पण कोणी विचार करा म्हटले की असे वाटते की हे कसलं साधन आहे। बाकीच्या साधना कशा दिसतात त्या साधना केल्यामुळे आपली एक पारमार्थिक आहोत अशी इमेज तयार होते, लोकांकडून वाहवा होते, हे तुम्हीच करू जाणे हो असेही म्हटले जाते। पण विचार करणारा काही साधन करतो आहे हे कुणाला पटतच नाही, म्हणून विचार या साधनाला लोकांमध्ये मान्यता नाही, प्रतिष्ठा नाही, ते साधन असू शकते यावरच आमचा विश्वास बसत नाही। पण शंकराचार्यच विवेक चुडामणी नावाच्या आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात, वस्तुसिद्धीर विचारेन न किंचित कर्म कोटीभी। वस्तू म्हणजे ब्रह्म, याच्या विचाराशिवाय कोट्यावधी कर्म जरी तुम्ही केली तरी ब्रह्माची प्राप्ती होणार नाही, म्हणजेच त्या ब्रह्माचा अनुभव येणार नाही। आणि म्हणून आज आपण विचार या साधनाचा जास्त विचार करणार आहोत, हळूहळू बघूया सगळं। काय म्हणतात समर्थ, प्रपंच उपाधी न सांडता संसार त्याग न करता। आता इथे दोन शब्द आले, प्रपंच व संसार, साधारणत दोन्ही समानार्थी शब्द आहेत। प्रपंच म्हणजे व्यक्तीचा व संसार म्हणजे समष्टीचा, सर्व समाजाचा, विश्वाचा। समर्थांनी व्यक्तिगत प्रपंच नाही केला पण संसार केला, म्हणजे सर्व समाजाच्या कल्याणाचा विचार केला। चिंता करतो विश्वाची, वयाच्या 8व्या वर्षापासूनच त्यांच्या संसाराला सुरुवात झाली। प्रपंच या शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक तुम्ही आम्ही करतो तो मुलाबाळांचा प्रपंच आणि दुसरा
पंच महाभूत, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राण व अंतःकरण पंच यांचा आपापसात जो व्यवहार चालू असतो ना त्याला प्रपंच म्हणतात. तसेच संसार या शब्दाचेही दोन अर्थ आहेत. एक तुम्ही आम्ही समजतो तसा मुलाबाळांचा व दुसरा संसार जे सरू सरती इति संसार हा जो सरत जातो संपत जातो पुढे पुढे सरकत जातो त्याला संसार असं म्हणतात. आता ज्याला उत्पत्ती आहे स्थिती आहे त्याला कधीतरी लय हा असणारच आहे की नाही. छोटा संसारही सरत जातो आणि व्यापक संसारही सरत जातो. आणि अशा या जीवनात माझे जर मला सार्थक करून घ्यायचे असेल तर विचार हेच एकमेव साधन आहे. खरं म्हणजे तर असं आहे की माझे लग्न झाले तेव्हा मी कुणाची तरी पत्नी झाले, सून झाले, वहिनी झाले, नंतर मुलांची आई झाले, आजी झाले, पंटी झाले, चालला की नाही संसार पुढे पुढे सरकत. त्यानुसार आपले संसारातले महत्वही सरत जाते पण जर आनंदाने सरू दिले तर याला म्हणतात संसार. आता कोणता प्रपंच किंवा संसार आपण सोडू शकतो हो? कुठलाच नाही. पण खरं म्हणजे काय आहे की दोन्ही संसार हे संपलेच पाहिजेत. परंतु समर्थ आणखीन एका ठिकाणी म्हणतात की प्रपंच सांडून परमार्थ केला तया अन्न मिळेना खायाला, मग तया करंट्याला परमार्थ कैसा. अहो साधे दैनंदिन जीवन जगणेही मुश्किल होऊन जाते मग परमार्थ कसा काय साध्य होणार आहे. आणि म्हणून समर्थच म्हणतात संसारी असूनही युक्त तोची जाणावा संयुक्त. म्हणजे संसारात राहूनच काय करता तर आपल्याला जीवनाचं सार्थक करता येते. आता एखाद्याने संसारात राहूनही जर सिद्धी प्राप्त करून घेतली असेल, आता सिद्धी म्हणजे आपण समजतो तशी सिद्धी नाही बरं. सिद्धी शब्दाचा अर्थ समजावून घेऊया तर सिद्धी म्हणजे काय, पाकसिद्धी म्हणजे काय. स्वयंपाक तयार झाला की त्याला पाकसिद्धी झाली असं म्हणतात. तसेच ज्यांचे जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य झालेले आहे त्यांना काय म्हणतात, त्यांना सिद्ध म्हणतात. दुसऱ्यांच्या मनातले ओळखू येणे, काही अतिंद्रिय शक्ती प्राप्त होणे असा सिद्धी समर्थ म्हणत नाही. तर ज्यांचे जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य सिद्ध झाले आहे म्हणजे जीवच ब्रह्म आहे असे ज्यांनी विचाराविचाराने समजवून घेतले आहे व ज्यांच्या बुद्धीचा तसा दृढ अपरोक्ष व अपरिवर्तनीय असा निश्चय झालेला आहे त्याला सिद्धी म्हणावं. आणि अशी सिद्धी ज्याने प्राप्त करून घेतली आहे तोची जाणावा संयुक्त. म्हणजे तोच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी झाला असे म्हणता येईल. खरं म्हणजे काय आहे, प्रपंचात असल्याशिवाय मी खऱ्या अर्थाने शांत आहे की नाही, तृप्त आहे की नाही, समाधानी आहे की नाही, आनंदी आहे की नाही याची कसोटीच लागू शकत नाही. शांती ही दोन प्रकारची आहे. एक कुठेच गडबड नाही म्हणून मी शांत आहे आणि दुसरं सगळीकडे गडबड गोंधळ असतानाही मी शांत आहे. आता खरी शांती कोणती, कुठेच गडबड नसताना जशी मी शांत असेल तशीच गडबड असतानाही जर शांत असेल तर खरी मी शांत झाली. कुठे काही त्रास नाही, कुणाची काही कटकट नाही, धडपड नाही, मग मी शांत आहे. यात काही कौतुक नाही. याचा अर्थ माझी शांती कुणावर तरी आणि कशावर तरी अवलंबून आहे. जी कुणावर तरी आणि कशावर तरी अवलंबून आहे ती खरी शांती नाही. आणि याची उत्तम परीक्षा फक्त संसारातच होऊ शकते कारण अशा प्रकारचे प्रसंग संसारातच जास्त येतात. आणि म्हणून मी अजून शांत झाली की नाही, तृप्त झाली की नाही याची उत्तम कसोटी संसारातच होऊ शकते. आमच्या लग्न पत्रिकेत सुरुवातीला एक वाक्य होते ते मी मनात अगदी कोरून ठेवलेले आहे. आता मुक्तेश्वर आश्रमात झालेलं लग्न त्यांच्याकडच्या पत्रिकेत होते म्हणजेच आमच्याकडच्या, की प्रपंच ही परमार्थाची शाळा असून परमार्थ हेच प्रपंचाचे उद्दिष्ट आहे आणि या उद्दिष्टाची प्राप्ती करून घेण्यासाठी एकत्र येणाऱ्या दोन जीवांना वगैरे वगैरे वगैरे. बाकीचा मजकूर तुम्हाला माहितीच आहे. सांगायचा मुद्दा असा की प्रपंचात राहूनच आपण उत्तम परमार्थ करू शकतो. म्हणून इथे समर्थ म्हणतात प्रपंच उपाधी न सांडता संसार त्याग न करिता. आता पुढचा शब्द आला जनामध्ये सार्थकता विचारेची होय. आता सार्थक शब्दाचा अर्थ काय, आपण कशामध्ये आपल्या जीवनाचे सार्थक झाले समजतो. चांगला बंगला आहे,
भरपूर संपत्ती आहे, दागदागिने आहेत, नौकर चाकर आहे, मुलं बाळ आहेत, मुली चांगल्या ठिकाणी दिल्या आहेत, मुलेही कर्तबगार आहेत आणि मुख्य म्हणजे सुनाही चांगल्या आहेत। आता आणखीन आयुष्यात काय पाहिजे? झालं, आमच्या जीवनाचं आता सार्थक झालं, समाजात नाव, लौकिक सत्ता प्रतिष्ठा आहे, आता अजून काय पाहिजे? संत याला जीवनाचे सार्थक म्हणत नाही, सार्थक म्हणजे मोक्ष प्राप्ती, हे मनुष्य जीवनाचे सार्थक आहे। तुकाराम महाराज म्हणतात, याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा। तसेच आणखीन एका ठिकाणी म्हणतात, किंबहुना येण्याची शरीरे येर झारे चिरा पडे, हेच शरीर असे आहे की याच शरीराचा उपयोग करून घेऊन मला जन्ममरणाच्या चक्रातून सुटायचे आहे आणि म्हणून लौकिकातील जी सार्थक आहेत ती योग्य प्रयत्न केल्यावर प्रारब्धानुसार मिळतील। कारण पुन्हा तुकाराम महाराज आम्हाला सांगतात, प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान। सगळंच जर प्रारब्धाधीन आहे असं जर आहे तर संपूर्ण आयुष्यभर याच्या मागे धावायची काय गरज आहे? जर मला जन्ममरणाच्या चक्रातून सुटायचं आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम। शंकराचार्य आम्हाला भज गोविंदम या अष्टकामध्ये म्हणतात की जन्म मृत्यूचे असंख्य फेरे झाले आणि होतील किती रे, करी मुरारी पार यातुनी नकोच गर्भी वास पुन्हारे। म्हणजे काय की पुन्हा चक्रातून जर आम्हाला सुटायचं आहे तर आम्हाला जास्ती काय करावं लागेल, तर जे लौकिक आमचे प्रयत्न आहेत त्या प्रयत्न कशासाठी असतात? तर अन्न धन मान। पण तुकाराम महाराज म्हणतात, हे तर सगळं प्रारब्धाधीन आहे आणि असं जर आहे तर संपूर्ण आयुष्यभर याच्या मागे धावायची काय गरज आहे? ते तर प्रारब्धानुसार जसे मिळायचे तेवढे मिळणारच आहे। मग विशेष प्रयत्न परमार्थासाठीच करावे लागणार आहे। खरा पुरुषार्थ हाच आहे आणि हे मला विचारानेच प्राप्त होणार आहे। संसारात राहूनच मी माझ्या जीवनाचे सार्थक करून घेऊ शकते, त्यासाठी काहीही कुठेही जाण्याची आवश्यकता नाही। पण आपलं काय असतं? सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा जेवढी जास्त तितकी जीवनाची सार्थकता जास्त। पण या सर्व गोष्टी प्रारब्धाधीन आहेत, परमार्थ मात्र पुरुषार्थ करून खेचून आणायचा आहे। आणि कोणता पुरुषार्थ? तर विचार हाच पुरुषार्थ झाली। आता आपली विचाराला सुरुवात झाली, मला जर मोक्ष मिळवायचा असेल तर मी माझं कर्तव्य चोख करीत राहिले पाहिजे। आणि मी माझं कर्तव्य चोख करत असताना प्रारब्धानुसार जे मला मिळायचं ते मिळणारच आहे। पण आपलं काय आहे, जास्तीत जास्त वेळ आपला कशात जातो तर तुलने, आणि तुलना ही परमार्थाला घातक आहे, शापच आहे। एकच दुसऱ्याबरोबर तुलना करण्यास आपला बराचसा वेळ निघून जातो आणि मग तुलनेमुळे मत्सर द्वेष हेवे दावे यात जो वेळ जातो तो फुकट जाणारा वेळ आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही। आता दुसऱ्यांचं कशाला सांगू, मी माझंच उदाहरण सांगते, ते फार बरं असतं। मी मशीनवर स्वेटर विणायचं काम करायची, अनेक गिराई घ्यायचे, एकेका दिवशी चार चार स्वेटर करायचे। पण मग कालांतरणी काय झालं की आमच्या शेजारीच आणखीन एक मशीन आली आणि मग झाली तुलना सुरू, तिच्याकडे कोण कोण जाते, माझ्याकडे येणारे कोण कोण आहे, हल्ली माझ्याकडे कमी यायला झाले, तिच्याकडे 10 गिराईक आहे तर माझ्याकडे 2च आहेत। आता वास्तविक अशा विचारांची काहीच गरज नाही, ईश्वरी नियोजनानुसार त्यातून मला जे मिळायचे आहे ते मिळणारच आहे, तिला जे मिळायचे आहे ते तिला मिळणार आहे। मग तुलना करून अधिक काही मिळतं का? नाही, फक्त आपले चित्त शुद्ध होत जाते। आणि अशी शुद्धता जर आली नाही तर प्रपंचात राहून जे करायला पाहिजे त्यासाठी पुरेसा वेळ आम्हाला मिळतो। म्हणजे प्रपंचात राहून जे पारमार्थिक साधन करायला पाहिजे त्यासाठी पुरेसा वेळ आपल्याला मिळतो। पण आपण सगळे या असल्या उपद्व्यापांमध्ये इतका वेळ घालवतो की त्यामुळे प्रपंचात राहून परमार्थ करण्याची व्यवस्थाच कोलमडून पडते। ती व्यवस्था आहे पण ती आम्ही टिकू देत नाही, मग ती कोलमडून पडते। कारण आम्ही उपद्व्याप फार करतो। आता समजा मी तुलना केली की तिच्याकडे 10 गिराईक, माझ्याकडे 2च गिराईक, आता मधला जो 8 गिराईकांचा फरक आहे तो तुलना करून भरून निघणार आहे का? असा तुलना करून मला जास्ती पैसे मिळणार आहेत का? असा साधा विचार केला तर प्रारब्धाची जोडे धन प्रारब्धाची वाढे मान, तिच्या प्रारब्धात असणारा पैसा तिला मिळणार आहे
माझ्या प्रारब्धात असणारा मला मिळणार आहे असा जर साधा विचार केला तर तुलनेमध्ये जो वेळ जातो व त्यामुळे चित्त जे अशांत क्षुब्ध होते ते होणार नाही। अशा पद्धतीने जो विचार करायला नको तो विचार जर आम्ही करत राहिलो तर जो विचार करायचा आहे तो करायला आम्हाला सवडच राहत नाही। आम्ही कसे कसे विचार करतो बघा, हं, माझं माहेर बुलढाणा आणि आजोळ साखळी खेडेगाव। आता गावात काय असतं, पाटलांना जास्ती मान असतो। संध्याकाळची वेळ झाली की सगळे गावातले लोक पारावर येऊन बसतात। संध्याकाळी गुरढोरं पण आपापल्या घरी परतत असतात। त्या पारावर त्या गावातले पाटीलबुवा पण येऊन बसायचे, गप्पा गोष्टी चालायच्या। संध्याकाळची वेळ त्यांच्या समोरून असा एक म्हशींचा कळप घेतला। त्या कळपामध्ये एक म्हैस अशी होती की तिची दोन्ही शिंग गोल होती। एकदा पाटीलबुवाच्या मनात असा विचार आला, तिच्या दोन्ही शिंगांमध्ये जर मी दोन्ही पाय घालून बसलो तर काय होईल। आता वास्तविक या विचाराची काहीतरी जरूर होती का, पण आला तो विचार आणि पाटीलबुवांनी ताबडतोब तो विचार झटकून टाकला। नाही नाही, आपण या गावचे पाटील आहोत, आपल्याला असा विचार करायला शोभतं का, आणि म्हणून त्यांनी तो विचार ताबडतोब काढून टाकला। असा विचार करणे चांगलं नाही। पण पुन्हा दुसऱ्या दिवशी काय झालं की संध्याकाळची वेळ त्या म्हशीला पाहिलं की पाटीलबुवांच्या मनात पुन्हा तो विचार आला, पुन्हा त्यांनी तो झटकून टाकावा। असं जवळजवळ 6 महिने झाले। रोज संध्याकाळी पारावर येऊन बसावे, त्या म्हशीला बघितले की तोच विचार मनात यावा आणि त्यांनी तो झटकून टाकावा। शेवटी ते म्हणाले, ते काही नाही, आता हा विचार संपवूनच टाकतो बरं, एकदाचा किती त्रास होतो या विचारांचा। आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या दिवशी म्हैस आली पाटीलबुवांच्या समोर। त्या दिवशी पारावर नेमकं कोणी नव्हतं आणि ते ताडकन उठले आणि त्या म्हशीच्या दोन्ही शिंगांमध्ये दोन पाय घालून बसले। आता त्या म्हशीला एकदम हे काय झालं हे कळलं नाही, कोणतं धूड आपल्या अंगावर येऊन बसलं आणि ती सुसाट वेगाने इकडे तिकडे धावत सुटली। पाटीलबुवा आडवे तिडवे पडले, पाय त्यांचे शिंगात अडकलेले आणि ही गर्दी झाली। म्हशीने पाटलांना शिंगावर घेतले, म्हशीने पाटलांना शिंगावर घेतले, एकच असा आरडाओरडा झाला। लोकांनी कसं बसं त्या म्हशीला पकडलं, पाटीलबुवांना ओढून काढलं, घरी आणलं, खाटेवर झोपवलं आणि त्यांच्या अंगावर पाणी शिंपडलं। लोकांनी विचारले, थोड्या वेळाने पाटीलबुवा शुद्धीवर आले आणि लोकांनी विचारले की कसं काय झालं हे, कसं काय तुम्हाला म्हशीने शिंगावर घेतलं बा। तेव्हा पाटीलबुवा उसळून म्हणाले, ती कशाची घेते, मीच तिच्या शिंगावर जाऊन बसलो। लोक म्हणाले, काय राव, जरा तर विचार करायचा। तेव्हा पाटील म्हणाले, विचार अहो एक नाही दोन नाही, चक्क 6 महिने विचार केला। आता तुम्ही सांगा, असा विचार करून काहीतरी उपयोग आहे का। आता आपल्या प्रवचनाचं सूत्र लक्षात आलं असेल, जो विचार करू नये तो विचार करीत राहिल्यामुळे जो विचार करायला पाहिजे तो विचार करायला वेळच मिळत नाही। एवढं जरी लक्षात आलं तर प्रपंच करणाऱ्या माणसाला आध्यात्मिक विचारांसाठी भरपूर वेळ असतो। जी माणसं असं म्हणतात, आम्हाला वेळ नाही, सुरुवातीच्याच गाण्यात आपण बघितलं आहे आठवू केव्हा राम। प्रपंचामुळे ते सरळ खोटं बोलतात। व्यापामुळे वेळ नसतो असे नाही, तर उपद्व्यापांमुळे वेळ नसतो। फक्त प्रापंचिक जेवढ्या जबाबदाऱ्या आहेत तेवढ्या पार पाडायच्या, यापेक्षा जास्त तिसरीकडे लक्ष द्यायचे नाही। एवढे जरी आपण ठरवले तरी आपल्याला पुष्कळ वेळ मिळू शकतो। आपल्या समोर संतांचा आदर्श आहे। सगळ्या संतांनी आपला आपला उद्योग व्यवसाय सांभाळूनच परमार्थ सिद्ध केलेला आहे। सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, संत सखू, संत जनाबाई, नामदेव ही सगळी निरुद्योगी मंडळी होती का हो? अजिबात नाही। आपापली कर्मे सांभाळूनच त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली। मग ते जर करू शकतात तर मी पण संसारातून वेळ काढू शकते। फक्त कामाशी काम आगाऊचे उपद्व्याप करायचे नाही। आपण तुलना हा एक उपद्व्याप पाहिला आणि त्याच्यामुळे स्पर्धा, ईर्ष्या, मत्सर यामध्ये आपला किती वेळ जातो याचा जरा विचार केला की मग आपल्या लक्षात येईल, मनाला उपलब्ध असलेला बराचसा वेळ आम्ही स्पर्धा, तुलना, मत्सर, ईर्ष्या यामध्ये घालवतो। क्वचित सूर सुद्धा बघून घेईल, आता येईलच ना तिच्यावर कधीतरी वेळ, तेव्हा दाखवून देईन। आता बघून घेण्यातच जातो सगळा वेळ आणि मग नेमका विचार केला पाहिजे परमार्थासाठी, त्या विचाराला वेळ कुठे मिळतो। अशा पद्धतीने आम्ही जर विचार केला तर प्रापंचिक माणसाला खरंच जर परमार्थ करायचा असेल
तर त्याने आपले जीवन कसे आखीव रेखीव ठेवले पाहिजे हे आपल्याला कळतं. आता सिनेमा पाहणे, टीव्ही पाहणे हे उपद्व्यापक आहे. टीव्ही म्हणजे काय? ताबडतोब वाटोळ. परमपूजनीय देशमुख काकांनी ब्रह्मपुरीच्या गुरुपौर्णिमा उत्सवात जाहीरपणे आशीर्वाद दिलेला आहे की जे कोणी टीव्हीवरच्या मालिका पाहत असतील ते कधीच मुक्त होणार नाही. आणि नुसतं एवढ्यानी भागत नाही ना, त्यांची मासिका आणावी लागतात, ती सगळी माहिती गोळा करावी लागते, नाना भांडगडी असतात, मग त्या नायक नायिकांची चरित्र, त्यांच्याविषयीच्या अफवा या अत्यंत आवडत्या गोष्टी आहेत. आणि या आवडत्या गोष्टीत आमचा वेळ खर्च होतो. आणि आता जर आणि आता तर मोबाईल एखाद्या लहान लेकराला सांभाळावे तसा तो सारखा जवळच असतो, झोपताना सुद्धा जवळ, जेवताना सुद्धा जवळ. आता तासन तास त्यात डोकं घालून बसलो तर वेळ मिळेल कसा? अशी जर आपली जीवनाची घडी विस्कटलेलीच असेल तर अजिबात वेळ मिळणार नाही. आणि म्हणून ज्याला खरोखर असे वाटते की माझ्या जीवनाचे सार्थक झाले पाहिजे, त्यांनी आपले जीवन अत्यंत आखीव रेखीव करण्याची गरज आहे. हे सगळे कुणासाठी आहे चाललंय? की ज्यांना खरंच परमार्थ करायचं आहे त्यांच्यासाठी. बाकीच्यांबद्दल काहीच म्हणणं नाही, त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार जीवन घालवावं. पण ज्यांना इच्छा आहे पण वेळ मिळत नाही अशी सबब सांगतात, त्यांच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. आपल्याला उपलब्ध असलेला वेळ फक्त कामाच्या वेळेस काम व बाकी अभ्यास असे जर करू शकलो तर आपल्याला परमार्थासाठी पुष्कळ वेळ उपलब्ध होईल. आणि समर्थ म्हणतात त्याप्रमाणे प्रपंच उपाधी न सांडता, संसार त्याग न करिता आपल्याला परमार्थ करता येईल. आतापर्यंत आपण कोणता विचार करायचा नाही हा भाग पाहिला. ज्याने त्याने आपापले व्याप आणि उपद्व्याप तपासून पाहावे. आणि उपद्व्याप जर केले नाही तर परमार्थासाठी बराच वेळ उपलब्ध होईल. आता हँगरला किती लटकवलेले असाव्या, हे एकच वाक्य म्हणते आणि पुढे जातो. मग आज ही, उद्या ती, लग्नात ही, यांनी ही दिली, त्यांनी तशी दिली, इतके जर विचार सतत चालू असतील तर मग परमार्थाला वेळ कुठून आणायचा? जनामध्ये सार्थकता विचारायची होय. आतापर्यंत आपण नकारात्मक भागाचा विचार केला, म्हणजे कसं जीवन असता कामा नये याचा विचार केला. आता कसं जीवन असलं पाहिजे याचा विचार करू. आपण सगळ्यांनी जो प्रपंच स्वीकारला आहे तो चार भिंतीतला मुलाबाळांचा प्रपंच आहे. आणि अशा प्रपंचात काही वेळा थोडे कठोरतेने वागावे लागते. नाही म्हणण्याची ताकद असणे ही फार मोठी ताकद आहे. कुणी विचारले, चल ना ग सिनेमाला, खूपच छान आहे, आपण जाऊ, मी तुला हा सिनेमा दाखवणारच आहे आणि माझ्या गाडीवर घेऊन जाणार आहे, अशा वेळेस आपल्याला वाटते आता हिला नाही कसं म्हणावं, हिचं मन कसं दुखवावं. अशा वेळेस नसलेला आजार काढावा. नाही ग, तू एवढं प्रेमाणी म्हणते आहे तर जरूर आली असती, पण माझं की नाही डोकं भयंकर दुखत आहे किंवा पोट दुखते आहे. काहीही दुखते सांगावं आणि जाणं टाळावं. आता तुम्ही म्हणाल की असं खोटं बोलावं का, सिनेमा कोणता खरा असतो? आणि म्हणून नाही म्हणण्याची ताकद ही खूप मोठी ताकद आहे. चलते का त्या दुकानात, नवीनच तेल लागलं आहे, या ना आमच्याकडे गप्पा मारायला. हे सगळे मोह आवरावे लागतात तेव्हा प्रपंचात राहूनही परमार्थ करायला वेळ मिळतो. हा जो थोडा कठोरपणा आहे हा जर आपण स्वीकारला नाही तर दुसऱ्याने सुरू केलेल्या प्रवाहात आपण जर वाहत गेलो, कारण दुसऱ्याने सुरू केलेल्या प्रवाहात वाहत जाणे हा आपला फार मोठा दोष आहे. कुणीतरी म्हणत चला ट्रीपला जाऊया की गेलो लगेच ट्रीपला, कोणी म्हणत चला आज हॉटेलमध्ये जाऊया की गेलो त्यांच्यासोबत हॉटेलला, कोणी म्हणत पत्ते खेळत बसूया की बसले पत्ते खेळायला. आता हे जे जीवन आहे हे माझं जीवन आहे का त्यांचं जीवन आहे? माझे जीवन असेल तर मला चॉईस पाहिजे आणि म्हणून नाही म्हणण्याची ताकद ही असलीच पाहिजे. आता आम्ही आश्रमात राहतो. आश्रमात प्रार्थनेच्या आरतीच्या वेळा ठरलेल्या असतात. सकाळी 6:30 प्रार्थना व रात्री 7 आरती. नेमकं कुणीतरी येतं तेव्हा या आगत स्वागत झाल्यावर इकडे आज कशा काय आलात ते विचारते. तेव्हा त्या म्हणतात काही नाही ग, इथे शेजारी दवाखाना आहे ना, तिथे आली होती, नंबर यायला अजून अर्धा तास अवकाश आहे. तेव्हा म्हटलं की तेजस्विनी कधीची बोलवते आहे तर जावे. आता माझ्या लक्षात येते की त्या कशासाठी आलेल्या आहेत. तेव्हा त्यांना म्हणते काकू तुम्ही पण चला ना आरतीला, अगदी 15-20 मिनिटांचीच आरती असते. तर म्हणतात नाही नाही ग, मग मी जातेच. मग त्यांना म्हणते काकू अहो घरी बसा आरामात, मी पटकन जाऊन येते. तरी म्हणतात नाही नाही नको मी जाते.
आता यांना केवळ टाइमपास करायचा असतो आणि यांच्यासाठी मी आरतीला जाणे का सोडू, असा सतत आपलं लक्ष जर ध्येयाकडे असलं पाहिजे सगळ्या अडचणी आपोआप दूर होतात। अशी आखीव रेखीव जीवन पद्धती ही साधकाला अत्यंत आवश्यक आहे। आपल्या प्रपंचातले जे घटक आहेत, एक आदर्श संसाराची कल्पना करूया। पती पत्नी मुलगा मुलगी यांचे विचार कोणत्या दिशेने जात असतात, त्याचे उपनिषदांनी निर्णय केलेले आहेत आणि हे निर्णय जर आमच्या लक्षात राहिले नाही तर आम्ही प्रपंचामध्ये सुद्धा वाहत जातो, आम्ही दुसऱ्यांच्या विचारात वाहत जातो प्रपंचाबाहेरच्या, यात काही आश्चर्य नाहीये, तर प्रपंचातल्या घटकात सुद्धा वाहून जातो। उपनिषद आम्हाला सांगतं, आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवति। याज्ञवल्क्य ऋषींनी आपली पत्नी मैत्रीय हिला केलेला हा उपदेश आहे, त्यात त्यांनी मोठी आदेश दिली आहे। भाऊ भावाला प्रिय असतो तो स्वतःसाठी, बाप मुलाला आवडतो तो स्वतःसाठी, बापाला मुलगा आवडतो तो स्वतःसाठी, भावाला बहीण आवडते ती स्वतःसाठी, बहिणीला भाऊ आवडतो तो स्वतःसाठी, पतीला पत्नी आवडते ती स्वतःसाठी, पत्नीला पती आवडतो तो स्वतःसाठी। जगात सगळ्यात जास्ती मातृप्रेमाचे गोडवे लाईले जातात, पण आईला मूल प्रिय असते स्वतःसाठी, मुलाला आई प्रिय असते स्वतःसाठी, हे कटु जरी असले तरी वास्तव आहे। आणि ही जर यादी आमच्या लक्षात राहिली नाही तर आमचा प्रपंच परमार्थाला अनुकूल होण्याची अजिबात शक्यता नाही, कारण प्रत्येक घटक हा आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवति या उपनिषदाच्या सिद्धांताप्रमाणे बांधलेला असतो। आम्ही हे जर हे नीट समजावून घेतलं तर प्रपंचातील घटकांकडे बघण्याची आमची दृष्टीच बदलून जाईल आणि दृष्टीत बदल झाला की त्यांच्या संबंधीची आसक्ती निघून जाते आणि आसक्ती निघून गेली की त्यांच्या संबंधीचा अनावश्यक विचार, त्यांच्या काळजा, त्यांच्या चिंता, त्याने निर्माण केलेल्या प्रवाहात वाहत जाणे हा सगळा भाग थांबून जातो। आजपर्यंत सर्वात जास्त गोडवे जर गायल्या गेले असतील तर मातृप्रेमाचे। जर मातृप्रेम खरंच आदर्श असतं तर कुंतीने कर्णाला का सोडलं असतं, कारण त्या कुमारी अवस्थेत तो तिला वेरसायचा होता। सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलेले आहे, अगदी बऱ्या झालेल्या आपल्या जवळच्या नातेवाईकांना सुद्धा कोणी परत घरात घेत नाही, कुठे जायचं त्यांनी। कोरोनाने खरं मनुष्य स्वभावाच्या वास्तविकतेचे दर्शन घडवले आहे। असो, आपल्या प्रपंचातला प्रत्येक घटक आधी स्वतःवर प्रेम करतो व मग इतर घटकांवर प्रेम करतो, हे कठोर असलं तरी वास्तव आहे आणि हे वास्तव आम्ही स्वीकारित नाही। का स्वीकारित नाही तर कमजोर मनामुळे स्वीकारित नाही। आता लग्न झाल्यावर मुलामध्ये बदल होईल की नाही, त्याचे प्रेम पात्र बदलेल की नाही, पण हे स्वीकारण्याची आमची तयारी नसते आणि मग घरोघरी रडारड सुरू, हाडाची काड केली, रक्ताचं पाणी केलं, जीवाचं रान केलं, रात्रीचा दिवस केला, सगळे उत्तर आपल्याला पाठ असतात आणि आता मात्र तो तिचा झाला, कारण अजूनही त्याने पहिल्यासारखेच आपल्याला विचारावे अशी अपेक्षा असते आणि त्याच्यामध्ये हा बदल का झाला तर त्याचे उत्तर आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवति। आणि हे जर आम्ही स्वीकारलं तर मुलांची आसक्ती किती ठेवायची हे लक्षात येईल। प्रेम असणारच आहे, प्रेम हा जीवनाचा स्थायी भाव आहे, प्रेम कधीही पुसून टाकता येणार नाही। मग काय पुसलं पाहिजे तर आसक्ती। प्रापंचिकांना सगळ्यात छळणारी गोष्ट जर कोणती असेल तर ती आसक्ती। आमच्या शेजारच्या काकूंच्या दोन्ही मुलींची लग्न एका महिन्याच्या अंतराने झाली आणि एकदम दोन मुली गेल्यामुळे त्यांच्या डोळ्याचे पाणी काही थांबेना, मुलींची आठवण सारखी सतवायची, त्यात त्यांनी आठवण अशीच कायम राहावी याचीही व्यवस्था केली। मुलींचे कपडे जे दांडीवर वाळू घालायचे ते रिकामी जागा त्यांना फार दुःख द्यायची। मग त्यांनी काय केले, आपल्या मुलींचे जुने कपडे तसेच रोज तिथे वाळत घालणे सुरू केले। आता तुम्हालाही अतिशयोक्ती वाटेल पण ही घडलेली घटना आहे। मुली मात्र छान घरी आनंदात आहे, हं मांडव परतणीला आल्यावरच आमच्याकडे हे असं नसतं असं म्हणायला सुरुवात। अगं पण आतापर्यंत तर हे घर तुझंच होतं ना, काय झालं त्याचं, याचा विचार करावा आणि त्यांची आसक्ती ठेवू नये। जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा, आधीच रडारड सुरू होऊन जाते, पण ती कॅसेट लावल्याशिवाय लग्न पूर्णच होऊ शकत नाही।
आता एवढी जर आसक्ती मुलींमध्ये आहे तर कसा काय परमार्थ करणार, आणि म्हणून विचार करून माणसाने आपली आसक्ती सोडली पाहिजे। आणि म्हणून कुटुंबातील घटकांवर प्रेम असतं, फक्त काय ठेवायची नाही तर आसक्ती ठेवायची नाही। आणि हे करत असताना माझे तुझ्यावर प्रेम आहे पण तुझ्यामध्ये अजिबात आसक्ती नाही ही गोष्ट पण बोलून दाखवायची गरज नाही आहे। आपल्या मनाच्या एका कप्प्यात या गोष्टी छान जपून ठेवाव्या व व्यवहार हा व्यवहारासारखा करावा, म्हणजे प्रपंच जसा चालायचा तसाच दिसतो सगळ्यांना, पण आत मात्र एक गोष्ट नक्की झालेली असते आणि ते म्हणजे आसक्ती नाही। अशी आसक्ती शून्य अवस्था प्रपंचात राहून सुद्धा येऊ शकते। आता अजून एक असा विचार आहे की प्रापंचिकाला पंच विषयांचे भोग घेणे हे विहितच आहे, मग हे जे भोग आहे या भोगातून जी एक आसक्ती निर्माण होते ती आसक्ती कशी काय टाळायची? शब्द भोग, स्पर्श भोग, रूप भोग, रस भोग, गंध भोग, किती भोग झाले? 5। कृष्णाचे किती असतात? 64। असो तुकाराम महाराजांनी या भोगांपासून अलिप्त कसं राहायचं हे आम्हाला सांगितलं आहे। संत आमच्या फार मदतीला येतात हो, कारण ते खूप दयाळू असतात, कृपाळू असतात, कनवाळू असतात। त्यांनी एक युक्ती सांगितली, रामा म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे त्यांगी। सोपी युक्ती आहे, रामा म्हणे भोगी, रामा म्हणे त्यागी कर्म न लिंपे त्यांगी। आता तो भोग घडत असताना जर मी श्रीराम जय राम जय जय राम म्हटले तर तो भोग आणि मी याच्यामध्ये राम हा भिंतीसारखा उभा राहतो, मग तो भोग मला न जाता रामाला जातो। किती छान आहे नाही? संत आम्हाला अजून सोप्प करून सांगतात। श्री संत गोंदवलेकर महाराजांकडे एका भक्ताने आपली नवी कोरी गाडी दाखवायला आणली व म्हणाला, महाराज मला असे वाटते की सगळ्यात पहिल्यांदी तुम्ही या गाडीत बसावे। महाराज पटकन गाडीत बसले, त्या भक्तानेही एक फेरफटका मारून आणला आणि मग महाराजांना विचारले, महाराज कशी काय वाटली गाडी? तेव्हा महाराज म्हणाले, गाडी तर छानच आहे, पण एकच करत जा, गाडीत बसून नामस्मरण करत जा, नाम घेत असताना मनात कधीही गाडी येऊ देऊ नकोस। किती छान उपदेश केला हो। याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक भोग भोगत असताना त्या भगवंताचे स्मरण असेल, त्याचे नाव जर आम्ही घेतले तर त्या भोगातून आमची सुटका होते। मग सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणते कोणते भोग आपण घेतो? इथे विहित भोग घ्यायलाच परवानगी आहे, निषिद्ध नाही। त्या प्रत्येक भोगाच्या वेळी जय जय राम कृष्ण हरी म्हणायचे, म्हणजे त्या भोगाचा लेप आपल्याला लागत नाही। मग आता उद्यापासूनच लक्षात ठेवायचं, प्रत्येक भोग भोगताना श्रीराम जय राम जय जय राम, चहा पिताना श्रीराम जय राम, नाश्ता करताना श्रीराम जय राम, जेवताना श्रीराम जय राम, परंतु हे सगळं मनातल्या मनात बरं, आपल्या संस्कृतीने तशी व्यवस्था करून ठेवलेलीच आहे। म्हणून सकाळी उठल्या उठल्या कराग्रे वसते भगवंताचे स्मरण आहे, आंघोळ करताना नद्यांचं स्मरण आहे, जेवताना वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हे सांगून ठेवले आहे। पण आम्ही मात्र सगळी आमची संस्कृतीच गुंडाळून ठेवली आहे। आत्ता काय आत्ताची आमची संस्कृती आहे, वदनी कवळ घेता रिमोट घ्या टीव्हीचे, सहज बघून होते विश्व ते मालिकांचे, सुख दुःख तयांचे विसरले संवाद वर्म, उदर भरण आता राहिले फक्त कर्म, जय जय रघुवीर समर्थ। आता एकत्र जेवणाला बसण्याची पद्धतच बंद पडली आहे, सरळ टीव्ही समोर ताट घेऊन जेवतात, मग कसं काय श्रीहरीचं नाव येणार? जर प्रत्येक भोगाच्या वेळी भगवंताचे नाव घेण्याची आठवण राहिली तर त्या भोगाचं रूपांतर पुढच्या संचितात होत नाही व संचिताचे प्रारब्धात होत नाही व पुढचा जन्म मिळत नाही। फक्त प्रत्येक भोग भोगताना रामकृष्ण हरी म्हणायची आठवण मात्र पाहिजे। आता सोपं आहे का कठीण आहे? म्हटलं तर कठीण आहे, पण मी जर करायचंच ठरवलं तर काहीच कठीण नाही। कारण जेव्हा एखादी गोष्ट मला माझ्या मनाविरुद्ध करावी लागते तेव्हा मला काय होतो? ताप होतो, आणि असा ताप करून घेणं यालाच तप असं म्हणतात। तप म्हणजे काही जंगलातच गेलं पाहिजे, कंदमुळेच खाल्ली पाहिजे, पद्मासन घालून बसलं पाहिजे, अशा काहीतरी आपल्या तपश्चर्याच्या कल्पना असतात। पण आपण विषय पण आपला विषय कोणता आहे? प्रपंच उपाधी न सांडता संसार त्याग न करता। मग प्रापंचिकांना कोणते तप करावे लागेल?
तर टीव्हीवरील एखादी सिरियल खूप आवडते, पहावीशी वाटते, पण तरी ती न पाहणे याला तप असं म्हणतात. सकाळी 7 वाजेपर्यंत लोळावे असं वाटतं, पण तरी 4 वाजता उठूनच नामाला बसणे, जपाला बसणे, ध्यानाला बसणे याला तप असं म्हणतात. सिनेमाला मैत्री नेत असूनही, अगदी सहज सगळे जमत असूनही, आणि विशेष म्हणजे फुकट काहीच खर्च नाही तरीही न जाणे याला तप असं म्हणतात. माझ्या मनाविरुद्ध ज्या गोष्टी असतात, जी वासना माझी आहे ती कर म्हणते, पण शास्त्र काय म्हणतं करू नको. मग आता काय सुरू झाला, झगडा सुरू झाला. या झगड्यामध्ये जेव्हा शास्त्राचा विजय होईल तेव्हा तप घडलेलं असते, आणि वासनेचा विजय होईल तेव्हा पुन्हा पुढच्या जन्माची सोय झालेली असते. असं तप करणे आपल्याला शक्य आहे की नाही, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. आणि त्यातल्या त्यात आपल्या भगिनींना तर तप सातत्याने घडत असतं, कारण सतत मनाविरुद्धच गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मग त्यावेळेस आपल्याला वाईट वाटून न घेता काय आपण विचार करायचा की हे माझ्याकडून भगवंत तप करून घेतो आहे. आपला उद्योगधंदा व्यवसाय करताना सुद्धा नाम घेणे शक्य आहे. उदाहरणार्थ धुणे धुताना, भांडी घासत असताना, पोळ्या लाटत असताना, गाडीवरून ऑफिसला जात असताना, घरातली जी कामं आहे ती सर्व कामे करीत असताना जय जय रामकृष्ण हरी म्हणणे शक्य आहे. इथे कोणत्याही एका नावाचा आग्रह नाही. आपले जे आवडते दैवत असेल त्या आवडत्या दैवताचं नाव घ्या, आणि असं खरंच त्या नामाच्या नादामध्ये काय होईल फार फार तर एखाद्या वेळेस भाजीत मीठ कमी जास्ती होईल, ते तर तसंही होतच, मग बिघडला काय. अनेक कारणांनी होतं तसं आता नामानी होईल. आता अजून एक विचार आला, मग जर सतत नामच घ्यायचंय तर शिक्षकांनी वर्गात कसं काय शिकवायचं, बँकेच्या कॅशियरने नोटा कशा काय मोजायच्या. यावेळी पुन्हा आम्हाला संत सांगतात, जे जे देख जे भूत ते जाणीजे भगवंत. समोर बसलेली मुलं कोण आहेत, त्या भगवंताचीच रूप आहेत. त्यांना शिकवणे हे भगवंताचेच काम आहे, आणि म्हणून त्यांना अशा बेताने शिकवू नये की जेणेकरून ते माझ्याकडे शिकवणीला येतील. तुकाराम महाराज म्हणतात, राम म्हणे करिता धंदा, सुख समाधी त्या सदा. आमचा अश्विनी ट्रॅव्हल्सचा धंदा आहे. आजपर्यंत कधीही नफा बाजूलाकडून धंदा केला नाही. सगळे खर्च करून झाल्यावर, सगळ्यांची देणी देऊन झाल्यावर उरला तो नफा, याच तत्वाने धंदा केला, आणि भगवंतांनी कधीही कमी पडू दिले नाही. कारण गाडीत बसणारी सर्व माणसे कोण आहेत, तर त्या भगवंताचीच रूपे आहेत. अशा तऱ्हेने सातत्याने जर आपला विचार जागृत असेल तर घरातल्या व्यक्तींचा साधकाला अजिबात त्रास होत नाही. आपण आता बरेच जण आजी या भूमिकेत आहोत. जरा जपाला बसलं तर कारटा आलंच त्रास द्यायला, त्याला माझी माळच हवी असते. मग आता तुम्ही सांगा की मी कसा काय जप करू, अशी अनेकांची तक्रार असते. परंतु भगवंतांनी त्याला माझ्या माध्यमातून मोठं करायचं ठरवलं आहे. मी तर फक्त निमित्त आहे. आणि असा किती वेळ त्याला आपल्या माळेमध्ये इंटरेस्ट असतो हो, अगदी थोडा वेळ. थोडा वेळ त्याच्याशी जर शांतपणे खेळली तर नंतरही आपल्याला जप करता येतो. पण जर त्या मुलाला एक फटका मारून इकडे श्रीराम जय राम जय जय राम म्हणत बसलं किंवा आदळलं त्याला कुठेतरी नेऊन, तर मग बस न मिळ्या शांत, आणि जर इकडे देवाची पूजा केली तर हाताला काहीही लागण्याची शक्यता नाही. पण त्याच्यातही तोच आहे. अशा विचाराने जर आनंदाने त्या नातवाचे सगळे केले तर ती पूजा भगवंताला मान्य होते. आणि म्हणून भगवंताच्या व्यवस्थेमध्ये काहीही ढवळाढवळ न करता माझ्या माध्यमातून भगवंताने त्याला मोठे करायचे ठरवले आहे. माझ्या माध्यमाने जे माझ्या घरातले कौटुंबिक लोक आहेत त्यांची सगळ्यांची सेवा करण्याचं भगवंतांनी ठरवलेलं आहे. कारण काय आहे की आपण सगळेजण एकत्रित जे येतो, आम्हाला समर्थ म्हणतात, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ते तुवा आपली मानिली, कैसिरे पडत मूर्खा. आणि म्हणून आम्ही कोण कोण जे काही घरामध्ये एकत्र येत असतो हे सगळी काय आहे, भगवंताची योजना आहे. भगवंत माझ्या माध्यमातून त्यांचं पालन पोषण करतो आहे, त्यांची सगळी सोय करतो आहे. असा जर विचार मनात असेल तर जे काय त्यांची माझ्याकडनं सेवा घडेल ती अतिशय मनापासून घडेल, आणि हा सगळं जी काही आहे ती उपासनेमध्ये त्याचं रूपांतर होईल. असा विचार जर मी केला
तर त्याच्या संबंधीचे जे काही करू त्याचं उपासनेत रुपांतर होईल. भगवंताच्या व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करण्याचा मला काही एक अधिकार नाही असा विचार एकदाच व कायमचा जर करून ठेवला तर प्रपंच उपाधी न सांडता संसार त्याग न करिता जनामध्ये सार्थकता विचारायची होय. या समर्थांच्या म्हणण्यानुसार काहीही न सोडता केवळ विचाराने या जीवनाचे मला सार्थक करता येईल. जय जय रघुवीर समर्थ. आपण सगळ्यांनी शांत चित्ताने माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल पुनश्च धन्यवाद देते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. छान झाले प्रवचन.